निर्णय। पैंथर्स जल्द से जल्द अपने बल्लेबाज भेजिए। ऐप ऐप चालवण्यासाठी कोण आहे? ऐप चालवण्यासाठी कोणीच नाही, इथे लवकरात लवकर पाठवा। एनकेएस ची बॅट महावीरच्या खेम्यामध्ये आहे, त्यांनी त्वरित बॅट इकडे द्यावी थोडीशी। आशिष बसमे अजून आलेले नाही आहेत। ऐप कोणाला चालवतोय ते? अमन मारवे, त्याच्या बाजून गौरव काळे। ओ आशिषला यायला वेळ आहे, तोपर्यंत आसिफ तू सांभाळ तिकडे। बॅटिंग आएंगी तो लेगंपायर के पास में दे देना। और पैंथर की ओर से बल्लेबाजी करने के लिए आ रहे दर्शन गोड़े और बंटी चांदूरकर। काफी अच्छी बल्लेबाजी, काफी अच्छा टूर्नामेंट। आमदार चचा दामनगाव प्रीमियर लीग सीजन 3। और मैं सबको बताना चाहूंगा इस टूर्नामेंट में तो मैन ऑफ द सीरीज के लिए साइकिल दी जा रही है माननीय वैभव दादा प्रशांत जी पदनोरी इनकी ओर से। बेल्स कुठे? बेल्स आपला वैभव बेल्स दोन आहे का तिकडे? चार आहे भाई। दा जल्द से जल्द गेंदबाजी सुरू कीजिए। आज के मैच का जो कि अमरावती है, काफी अच्छे अंपायर बैटिंग करता है दर्शन घोड़े। अन्य मॅचला सुरुवात करा। हो स्कोरर गोलंदाजी करतोय शुभम फुटाने। आता जो सामना होतोय पंचांचा इशारा रेडी। सुंदर असा चेंडू होता, सन्मान केला या चेंडूचा। या चेंडूवर धाव मात्र मिळालेला नाही। शुभम फुटाने गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय। मंगेश गोलाईत आणि मनोज गोलाईत आणि त्यांचे सहकारी। सुंदरसा पाटकर आणलेला या ठिकाणी क्षेत्ररक्षक या चेंडू मागे धावत आहेत, बघायचं आहे। आणि चेंडू जातो आहे तो सरळ सीमारेषेच्या बाहेर। पंचांचा इशारा आजच्या या सामन्याचे पंच आनंदजी देशमुख, गौरव भाऊ केटू, दोनही अमरावतीवरून आलेले पंच।
वरचा चेंडू सन्मान केला सुंदर असा चेंडू, या चेंडूवर धाव मात्र आलेली नाही, सरळ चेंडू गेला होता योगेश खेरकर यांच्या हातामध्ये, या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही, धावसंख्या 4 स्थिरावलेली. शुभम आत्मविश्वासू गोलंदाज आपल्या संघाकरता. सुंदर असा फटकार ऑफ कवरच्या दिशेने, या ठिकाणी रामटेके सरांनी चेंडूला अलगद अडवलं. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या वाढून 5 झालेले आहे. माझे सहकारी मित्र प्रतीक गवारले आलेले आहेत, ते ॲपचं काम सांभाळत आहेत. शुभमचा पुढचा चेंडू, थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना शुभमचा पुढचा चेंडू सामना करतो फलंदाज. सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी त्रिफळा उडालेला आहे. पहिला विकेटचे पतन, खूप सुंदर गोलंदाजी शुभम फुटाने द्वारे. आशिष हिवसे यहाँ पर जीजा साला की जोड़ी आई है. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 रन होता है. सबरे सबरे थोडी जबान काफीचा ओव्हर, ये काफीचा ओव्हर. महावीर सुपर वाइडर्स केले शुभम फुटाने का पकड के रखा, काफीची विकेट ली और कप्तान इस टीम के दर्शन गोड़े वाइस कप्तान आशीष बल्लेबाजी करने के लिए आए. समझदारी भरा क्रिकेट खेलना होगा. जोर का पावर प्ले आणि पहिला पावर प्ले च्या पहिल्या ओव्हर मध्ये इथे झटका बसलेला आहे. पहिला झटका बंटी चंदुरकर आणि शुभम पुटाने ने सुंदर गोलंदाजी केली होती. और महावीर सुपर वॉरियर्स के लिए अगला सुंदर गोलंदाजी का भार संभालने आ रहे भावेश, जो कि काफी युवा खिलाड़ी इस टूर्नामेंट में. और सुंदर शॉट, 1 मिले थे. भावेशचा सुंदर चेंडू. काफी बड़ा झटका यहाँ पर लगता हुआ युवा गेंदबाज भावेश पोखरे ने सफलता दिलाई. यहाँ पर पैंथर के वाइस कप्तान आशीष भावेश को पवेलियन भेजा. काफी अच्छा कैच वहां पे सदा गोटे ने का. थैंक यू डीजे.
अच्छा स्कोर बनाना है। काफी अच्छी गेंद, काफी अच्छा कमबैक यहाँ पर मार्वल सुपर वॉरियर्स का। और अगले बल्लेबाजी का भार संभालने आए हैं आसिफ रजा, जो कि काफी अच्छे तगड़े खिलाड़ी है इस पैंथर टीम के, काफी समझदारी भरा क्रिकेट खेलते हैं। और उतने युवा और तगड़े गेंदबाज भावेश, एक्स्ट्रा प्लेयर चल इकड़े बेटा। आसिफ खूब सुंदर फलंदाजी करता है आसिफ, या टूर्नामेंट मध्ये त्यांनी आपला चमक दाखवलेली आहे। सुंदर क्षेत्ररक्षण इथे रचलेले आहे भावेश यांनी। आणि सुंदर फलंदाजी, पॉवर प्लेचा काहीच फायदा झालेला नाही आहे या पॅन्थरच्या टीमला। एकच चौकार मिळाला होता, चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आला होता आणि तेव्हा असं वाटत होतं की खूप फायदा उचलतील पॉवर प्लेचा, आपण काहीच करू शकले नाही अजून। आणि उंचावून मारलेला शॉट, कालपासून नवीन चेंडूही बाहेर जायला लागलेला आहे। आणि पुन्हा चार रन, नितीन कलेगाव स्कोर वाढतोय तो 10 रन, 8 आणि 5 13, ठीक आहे। आणि आमचे इथे ऍप मध्ये इतले नरे इथे 13 रन झालेले आहेत। धन्यवाद सत्यम।
सुंदर असा चेंडू शुभम फुटाणे यांचा सन्मान केला या चेंडूचा. हा चेंडू गलीच्या दिशेने आणि पॉइंटच्या दिशेने जाणारा हा चेंडू एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकलेला नाही. क्षेत्ररक्षक, धावसंख्या वाढून झालेल्या 14, 2 गडी बाद सामन्याचा तिसरा षटक सुरू. फलंदाजी करतो दर्शन करता हा चेंडू, सुंदर चेंडू टोलावलेला आहे मिड ऑफला. एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकले नाही. चेंडू आला होता योगेश यांच्या हातामध्ये, योगेश खेडकर. शुभमचा पुढचा चेंडू सामना करतोय फलंदाज आसिफ रजा, माझे सहकारी मित्र. बघितलं चेंडू आखू टप्प्याचा मारायचा प्रयत्न, परंतु चपळ अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू, चेंडूवर धाव मिळालेली नाही. धाव संख्या स्थिरावलेली 15 धावांवर. सुंदर असा चेंडू या ठिकाणी त्रिफळा उडालेला आहे, मारण्याचा प्रयत्न आसिफ रजा यांचा. काफी अच्छा बॉल शुभम फुटाणे द्वारा, काफी अच्छी स्थिति में अभी महावीर सुपर वॉरियर. आगाज 2022 धामनगांव असेंबली प्रीमियर लीग का. हे बैट्समैन मनोज गोलाई काफी खतरनाक बल्लेबाज. षटक, तिसरा षटक सुरू आहे या ठिकाणी. गोलंदाजी करतो शुभम फुटाणे, सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. चकमा देणारा चेंडू होता, समजू शकले नाही फलंदाज. आणि मारण्याच्या नादात आसिफ रजा बाद झालेले आहे. हलकासा सन्मान केला या चेंडूचा, पॉइंटवर ढकललेला हा चेंडू एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकले नाही मनोजांना. धावसंख्या वाढून झालेली आहे 16 धावा. 3 गडी बाद हे सामन्याचा तिसरा षटक सुरू. फलंदाजी करतोय दर्शन गोळे आणि मनोज गोलाई. दर्शन खेळतोय 8 चेंडू 12 धावा, 2 खणखणी चौकार. त्यांच्या सोबतीला मनोज 1 चेंडू 1 धाव. फलंदाजी करतोय शुभम फुटाणे. आजच्या या सामन्याचे पंच आनंदभाऊ देशमुख. सुंदर असा चेंडू, थोडासा उसळी घेतली आणि योग्य असा ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल या ठिकाणी. षटक संपल्याचा इशारा. आजच्या या सामन्याचे पंच आनंदजी देशमुख आणि गौरवजी टेटू. फड्यावरती लागलेले आहे, 3 गडी बाद झालेले आहे आणि 3 षटक पूर्ण झालेले आहे. गोलंदाजीचा भार सांभाळतो योगेश खेडकर. स्वतः दुसरा आणि आपल्या संघाकरता चौथं षटक घेऊन आलेलं आहे. योगेशचा सामना करतोय मनोज. आखूड टप्प्याचा चेंडू सुंदर फटका.
चेंडू जातो 22 कडे आणि या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण या संधीचा फायदा पंचांचा इशारा चौकार असण्याचा. जज केला नाही, समजू शकले नाही चेंडूला. कॅच घेण्याचा प्रयत्न होता, कॅच वर गेले आणि वन बाउन्स त्यांच्या वरून सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या वाढून झालेली 20 धावा. सुंदर झपटकार पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह जवळपास क्षेत्ररक्षक या चेंडू खाली आणि कुठलीच चुकी केली नाही या ठिकाणी प्रवीण सोनवणे यांनी. जेलबाद धावा फारच कमी झाल्या होत्या, धावाची गती वाढवण्याच्या नादात सुंदरसा सुरुवातीच्या चेंडूर खणखणीत चौकार आणलेला होता आणि धावांची गती वाढवण्याच्या नादात मनोज या ठिकाणी बाद झाले. झेल देऊन स्ट्रेट ड्राईव्हला कुठलीही चुकी केली नाही प्रवीण सोनवणे यांनी. मारण्याचा सुंदरसा प्रयत्न, परंतु हा साप फसला. या आधीचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन फलंदाज आलेले आहे दर्शन गोळे यांच्या मदतीला प्रवीण साकोरे. माझे प्रतीक साकोरे आलेले आहे त्यांच्या मदतीला. दर्शन गोळे आणि प्रतीक साकोरे. योगेश खेळकर गोलंदाजी करतोय. या ठिकाणी चार झटके लागलेले आहे पॅन्थर क्रिकेट क्लब. 20 धावा 4 गडी बाद सामन्याचं चौथं षटक सुरू. सन्मान केला या चेंडूचा. एक धाव घेऊन धावसंख्या वाढून झालेली आहे 21 धावा 4 गडी बाद. माझे सहकारी मित्र सत्यमजी स्कोर शीट करायचे काम करतायत आणि दुसरे माझे सहकारी मित्र प्रतीक गवारले अपडेट करायचं काम करतायत ॲप. सुंदरसा चेंडू तहा योगेशचा तेवढा सुंदरसा फटकार. प्रतीक गवा प्रतीक खांडेकर आणि अजून एक क्षेत्रक्षक या चेंडू मागे धावत आहेत अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार असण्याचा. चार गडी बाद सामन्याचं चौथं षटक सुरू. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. दर्शन यांच्या फडीमधून सुंदर निघालेला हा चौकार. पॉइंटच्या दिशेने टोलवलेला फटकार. सुंदरसा चेंडू समजू शकले नाही फलंदाज. त्याला हलकासा पुश करण्याचा प्रयत्न होता गलीमधून, परंतु साप फसला. या चेंडूवर धाव मात्र मिळालेला नाही. सुंदरसा पडकार पुन्हा एकदा. बघा चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये. सुंदरसा रेंगळत जाणारा हा चेंडू एकाच धावेवर आणि थोडस कलेक्शन मध्ये प्रॉब्लेम. या संधीचा फायदा फलंदाजांना घेता आला नाही. धावसंख्या वाढून झालेली आहे 26 धावा 4 गडी बाद 4 षटक पूर्ण. चार षटकानंतर या ठिकाणी ड्रिंक ब्रेक. यानंतरचं समालोचन करतील माझे सहकारी मित्र
सत्यम भाऊ अशी मी त्यांना विनंती करतो. जो 26 रन, 4 ओव्हर 26 रन 4 विकेट. कवीश कावंडे आपला पहिला आणि टीमचा पाचवा ओव्हर घेऊन येत आहेत. बघायचं आहे आपल्या टीमसाठी काय करतात. सुंदर उंचावर मारलेला हा शॉट निश्चित चौकार. वन बाउंस फोर रन. स्कोर वाढतोय तो 31 रन. कविसा पुढचा चेंडू साकोरे यांना. सुंदर फलंदाजी करतात साकोरे. एक एक रन घेऊन स्कोर वाढवत आहेत. दर्शनला स्ट्राईक वर आणत आहेत. स्कोर वाढतोय 33 रन. पुन्हा डॉट बॉल. एक एक डॉट बॉल. कविश कावंडे यांचं सुंदर गोलंदाजी. कटर आणि तो कोणता कॅरम बॉल. खतरनाक खतरनाक चेंडू असलेले कविश. आणि हा पुन्हा वाईड ऑफ स्टंपच्या बाहेर. कविशचा हा पुन्हा टाकण्यात येणारा चेंडू. आणि सुंदर शॉट. सुंदर शॉट पलटून मारलेला आहे शेतात. एक बॉन्स शेतात. शेतामध्ये असलेले ते आमचे सहकारी भाऊ त्यांनी लवकरात लवकर चेंडू बाहेर फेका.
धन्यवाद धन्यवाद, तुमचं खूप खूप आभार, थँक्यू डीजे। आणि ते तिकडे एक एक्स्ट्रा फिल्डर थोडासा हाकल रे बाबा त्या एक्स्ट्रा फिल्डरला। स्क्वेअर कविसचा हा पुढचा चेंडू, समजदारी भरा क्रिकेट या पर। स्कोर वाढतोय 39-39, चार पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर 39 रन, 39-39। आणि प्रवीण सोनूने उर्फ शक्ती आणि हे खेळाडू यानंतर जाऊनर मॅच लॉयन्स वर्सेस जीपी बॉईज। प्रवीण सोनोरे उर्फ शक्ती और बहुत ही बेहतरीन बॉल, एक रन लेने से नहीं रोकेंगे और बढ़ता हुआ स्कोर 40 रन। साकोरे यांचं सेन्सिबल क्रिकेट, एक एक रन घेऊन स्ट्राईक वर आणताय दर्शनला, जे मोठे मोठे हिट मारण्यामध्ये माहीर। शेवटचे 3 ओव्हर राहिलेले आहे, बघायचं काय करतात आपल्या टीम साठी। शेवटचे 16 चेंडू, त्यातले 10 चेंडू दर्शनने खेळले, तर धावसंख्या खूप मोठी उभारणार इथे। सिंगल, खूपच सुंदर गोलंदाजी करतायत शक्ती, कोणताही चान्स देऊन न राहिले या ओव्हर मध्ये पुढच्या टीमला। तीन चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत। आणि दंडका उडवलेला आहे यांचा, दंडा उडवलेला आहे, बोल्ड केलेला आहे साफ। साकोरे यांची विकेट घेतलेली आहे इथे।
शक्ती यांचा पुढचा चेंडू शिवाजी चिंबोटे सुंदर शॉट सुंदर शॉट दोन रन मिळ दिले ते आणि एकच रनवर संतुष्ट राहावं लागेल धन्यवाद सत्यम भाऊ त्रेचाळीस धावा फड्यावरती लागलेले सहा षटक पूर्ण 43 धावा आणि 5 गडी बाद सुंदर अशी फलंदाजी करतोय दर्शन फलंदाजी करतो या ठिकाणी दर्शन 20 चेंडूंमध्ये 29 धावा 5 खणखणीत चौकारासह शिवाजी चिमोटे त्यांच्या मदतीला एक चेंडू एक धाव सुंदर असा पंचांचा इशारा चौकार चार रन सुंदर असा चौकार या ठिकाणी पुढचा चेंडू पुन्हा एकदा निश्चितच पंचांचा इशारा चौकार असण्याचा पायचा चौकार आनंदजी देशमुख आणि गौरवजी डेटू आजच्या या सामन्याचे पंच सन्माननीय वैभव प्रशांतजी बन्नोरे हे या ठिकाणी आलेले आहे त्यांचे हार्दिक स्वागत मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने यांच्या मार्फत या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज सायकल हे पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे मंडळ त्यांचे आभारी आहे धावसंख्या वाढून झालेली आहे 51 धावा 5 गडी बाद सुंदर असा चेंडू होता तेवढाच मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू गेला सरळ सेकंड स्लिपच्या वरून आणि या चेंडूवर एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकले नाही फलंदाजांना गोलंदाजी करतोय योगेश खेडकर सामना करतोय आता दर्शन गोळे त्यांच्या मदतीला आहे शिवाजी चिमोटे या ठिकाणी आणि त्रिफळाची माफ करा बोल्ड केलेला आहे यस त्रिफळा उडवलेला आहे सुंदर गोलंदाजी झालेले योगेश गावंडे माझे सहकारी मित्र योगेश विरुद्ध योगेश हा सामना
योगेश खेडकर गोलंदाजी करतोय, योगेश गावंडे हा फलंदाजी, सुंदर असा चेंडू चकमा देणारा समजू शकले नाही फलंदाज, चेंडू गेला 10 हातामध्ये, या चेंडूवर धाव मात्र मिळालेला नाही। चेंडूचा एक धाव घेण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न या ठिकाणी, सरळ फेकी गेली, आणि या ठिकाणी धावचीच झालेली आहे। योगेशनी योगेशला आउट केलं असे माझे सहकारी मित्र सलीम भाऊ आणि सत्यम भाऊ सांगतायत, आणि वेगळ्याच प्रकारे या ठिकाणी डावचित झालेलं आहे। पावन्न धावा फळ्यावरती लागलेल्या आहे, सातवा षटक सुरू आहे, 6 गडी बाद झालेले आहे। एकंदरीत विवरण असं आहे, 7 षटक पूर्ण, 53 धावा, 7 गडी बाद। दुसऱ्या रनसाठी आउट झाले होते। रवींद्र चेंडू सामना करतोय प्रतीक मेश्राम आमचे मित्र, सन्मान केला या चेंडूचा, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या ठिकाणी, चोरटी धाव गोलंदाज आणि यष्टी रक्षकाच्या मधून दा आणि प्रवीण चेंडूतला हा फटकार एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकले नाही, धावसंख्या वाढून झालेली आहे 54 धावा, 54 7 गडी बाद आणि सामन्याचा 8वा षटक सुरू, शेवटचं षटक। सुंदरसा फटकार आणलेला आहे यामागे, चेंडू मागे धावतोय आणि हा सरळ सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, षटकार, धावसंख्या वाढून झालेली आहे 60 धावा, 7 गडी बाद, सामन्याचा 8वा षटक सुरू, शिवाजी चिमोटे यांच्या फळीमधून निघालेला उत्तुंग षटकार, शिवाजी चिमोटे खेळतोय 5 चेंडू 15 धावा, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने। पाच चेंडू 12 धावांवर खेळतायत शिवाजी चिमोटे, एक खणखणीत चौकार, एक उत्तुंग षटकार, त्यांच्या मदतीला आहे प्रतीक मेश्राम, एका धावेवर खेळतोय, सुंदरसा फटकार आणलेला होता डीप स्क्वेअर लेगला। सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा प्रवीणचा, तेवढा सुंदर फटकार, चेंडू जातोय योगेशकडे, योगेशने फेकी केली ती गोलंदाजाकडे, या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता एक धाव गोळा केलेली आहे, धावसंख्या वाढून झालेली 106 धावा। पड्यावरती लागलेले आहे, 7 गडी बाद, सामन्याचा अखेरचा षटक सुरू, मारण्याचा प्रयत्न प्रतीक यांचा आणि हा सरळ बॅटची कळा घेऊन चेंडू गेलेला होता फाईन लेगच्या दिशेने, एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकलेला नाही, धावसंख्या झालेली आहे 62 धावा, 7 गडी बाद आणि हे
अखेरचं षटक आजच्या सामन्याचे पंच आनंदजी देशमुख गौरवजी टेटू दोन्ही अमरावतीवरून मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सुंदर असा फटकर चेंडू येतोय मिड ऑफ ला या ठिकाणी आहे शुभम फुटाने निश्चितच एक प्रतिभावान क्षेत्ररक्षक आहेत एक धाव घेतलेली आहे दुसरी धाव घेण्याचा मानस आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण या संधीचा फायदा क्षेत्ररक्षकांनी घेतलेला आहे तीन धावा घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी चौथी धाव घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे धावचित झालेले आहे चौथ्या धावेसाठी परंतु तीन धावा काढलेल्या आहेत धावसंख्या वाढून झालेली आहे 65 धावा 7 गडी बाद 8 षटक पूर्ण पॅन्थर क्रिकेट क्लब यांच्या 65 धावा 7 गडी बाद 8 षटक पूर्ण 66 धावांचं आव्हान या ठिकाणी महावीर सुपर वॉरियर्स यांच्याकरता 8 षटकामध्ये लवकरात लवकर आजच्या या सामन्याचे पंच सामना लवकरात लवकर सुरू कराल ब्रेक नंतर माझे सहकारी मित्र शर्माजी केबल यांचे पार्टनर सन्मान्य श्री बबलूभाऊ कळू यांनी लवकरात लवकर नेट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। माझे खूपच जवळचे मित्र आहेत बबलूभाऊ कळू यांनी आम्हाला नेट लवकरात लवकर उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। काफी खूबसूरत टूर्नामेंट का आयोजन और मेरे सहकारी मित्र सुरेश जी दादाड़ राणा जाधव राजपूत और बांटी दादा वानखड़े और गौरव दादा कटे पंडा दादा सूर्यवंशी काफी अच्छा मैच यहाँ पर काफी अच्छा टूर्नामेंट का आयोजन मॉर्निंग क्रिकेट क्लब डीपीएल सीजन 3 आमदार चषक और इस आमदार चषक में मैन ऑफ द सीरीज के लिए जो साइकिल प्रदान की गई है वैभव दादा प्रशांत जी बदनोरी इनकी ओर से काफी अच्छा आयोजन यहाँ पर जल्द से जल्द फील्ड सजाए पैंथर महावीर सुपर वॉरियर्स जल्द से जल्द बल्लेबाज भेजे
हेलो हेलो सुंदरसा चेंडू होता आपल्याच फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, थोडस तांत्रिक अडचण आली होती त्यामुळे थोडस व्यत्यय आला होता. या ठिकाणी कविश गावंडे आणि योगेश खेडकर फलंदाजीसाठी आलेले आहे. रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी जवळपास 9.5 सरासरी पाहिजे. 66 धावांचं आव्हान महावीर वॉरियर्स यांच्या पुढे ठेवलेलं आहे. मनोजचा फुलटा चेंडू सुंदर टोला हाणलेला आहे. बघायचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केलेली नाही. टीम स्क्वेअर लेगला हा लगावलेला फटकार होता आणि पहिल्या चेंडूवर बाद होऊन परत आहेत कविश गावंडे. दुसरा चेंडू होता. आक्रमक आणि भारत सुंदर फलंदाज आहेत आपल्या संघाकरता, परंतु निराश होऊन परतले मारण्याच्या नादामध्ये. बघितलं की पॉवर प्ले 2 षटकाचा आहे, या षटकामध्ये भरपूर पावांचा धावांचा पाऊस पडायचा, परंतु असफल राहिले ते. सुंदर अशी गोलंदाजी मनोज यांच्याकडून. मनोज यांना पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर ही सफलता. नवीन फलंदाज आलेले आहे. पंकज कांबळी यांनी मागच्या सीझन मनाचा पुढचा चेंडू सुंदरसा चेंडू पॉईंटच्या दिशेने टोलवला. चेंडू आला योगेश गावंडे यांच्याकडे सरळ एसटी रक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धावगोळा केलेली आपल्या संघाकरता. मागच्या वर्षी पंकज कांबळी यांनी PPL सीझन 3 यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये अर्धशतक आणि ते ताबडतोब फटकारलेलं होतं आपल्या संघाकरिता, असे माझे सहकारी प्रतीक गवरले आम्हाला सांगतायत. सुंदरसा फटकार बघायचा आहे, परंतु सरळ चेंडू हातामध्ये, निर्धाव चेंडू म्हणता येईल. सुंदरसा फटकार होता, तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रतीक यांच्याकडून. माफ करा प्रतीक मेश्राम यांच्याकडून. मनोजचा सुंदरसा चेंडू, तेवढा सुंदरसा फटकार, परंतु त्या चेंडू खाली दोन क्षेत्ररक्षक अटकण्याचा प्रयत्न केलेला होता. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेला आहे. आता कसा प्रयत्न होता, जवळपास लॉंग ऑन वरून धावत आलेले हे क्षेत्ररक्षक, परंतु सफल होऊ शकले नाही. उंच उडवलेला झेल होता. मनोजचा पुढचा चेंडू, सामना करतोय योगेश. उंच डबा चेंडू सुंदर पुन्हा एकदा, हा निश्चितच एक बाहेर असू शकतो, परंतु सुंदर आणि सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम सारे यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. या टूर्नामेंट मध्ये पहिल्यांदाच त्यांनी आपल्या संघाकरता उत्कृष्ट अशा दोन धावा वाचवलेल्या आहे. बघतायत की स्वतःचा तोल बाहेर गेला पण चेंडूला आतमध्ये फेकून दिलं. प्रेक्षक त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतात. षटक संपल्याचा इशारा. एक षटक पूर्ण, 5 धावा, 1 गडी बाद.
आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण या ठिकाणी जारे यांच्याकडून आणि आमचे कॅमेरामन गणेश भाऊ ठाले हे सुद्धा वाचले त्यांच्या हातातून. त्यांच्याच अंगावर चेंडू होता. बंटी चांदूरकर गोलंदाजी करतोय. सामना करतोय पंकज कांबळी. त्यांच्या मदतीला योगेश खेडकर. सुंदर असा पटकर हा पॉइंटच्या वरून आणि हा सरळ छेल या ठिकाणी. थैंक यू डीजे. साइड स्क्रीन के पास जो भी लोग गाड़ी लेके बैठे वो वहां से हट जाए. साइड स्क्रीन के पास गाड़ी निकाल लो. वहां से थोड़ा सहकार्य दे. ये टूर्नामेंट आपके लिए ही है. ऑडियंस बॉक्स में बैठी है गाड़ी लगा के. सहकार्य करे. नवीन फलंदाज आलेले भावेश फोगडे. आपल्याला हे खेळपट्टी आणि हा ग्राउंड उपलब्ध करून दिला अतुल दादा भोगे यांनी. त्याचबरोबर सन्माननीय वैभव भाऊ प्रशांतजी बन्नोरे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज सायकल. डीपीएल सीझन 3 2022 आमदार चषक मान्य प्रताप दादा अडसर दामनगाव रेल्वे मतदारसंघ आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झटपट साखळी सामने. सन्नाटा स्पोर्टला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण पाठवा. जे प्रेक्षक यूट्यूबवर हा सामना पाहत आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण पाठवा सन्नाटा स्पोर्टला. सुंदर अशी गोलंदाजी बंटी चांदूरकर यांची. उंच टप्प्याचा चेंडू. नवीन फलंदाज कमी वयाचे भावेश यांनी हलकासा डीप मिड विकेटकडे हा फटकार हाणला होता. एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकले नाही. आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे भावेश फोकडे यांनी. एक चेंडू एक धाव. योगेश खेडकर खेळतो 3 चेंडू 4 धावा. अलगच सोडलेला चेंडू पण सुंदर असा फटकार या ठिकाणी. गचाळ क्षेत्ररक्षण या संधीचा फायदा गेलेला आहे फलंदाजाच्या बाजूने. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांना या ठिकाणी नाश्त्याची पण सुविधा आहे. आमचे सहकारी मित्र प्रवीण भाऊ रोहनकर सांगतायत. आणि फक्त पेमेंट स्वतःला करावं लागेल. बंटीचा सुंदर असा चेंडू होता. तेवढा सुंदर फटकार आणलेला होता योगेशनी. चौकार. यावेळी मात्र कलाई का उपयोग फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला हा फटकार योगेश यांच्या फडीमधून. एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही फलंदाजाला. एक धाव काढलेली. धाव संख्या वाढून झालेली. लेग बाईटचा इशारा. 11 धावा फड्यावरती लागलेले आहे. 2 गडी बाद सामन्याचा दुसरा षटक सुरू. 8 षटकाचा सामना प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या माहितीकरिता. सुंदर फटकार आणलेला आहे. चेंडू जातो आहे तो डीप मिड विकेट कडे. एकच धाव मिळाली या चेंडूवर. धाव संख्या वाढून झालेली आहे. 12 धावा 2 गडी बाद सामन्याचा दुसरा षटक सुरू. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. पुन्हा एक पॉइंटच्या दिशेने हटवलेला योगेश गावंडे यांच्या हातामध्ये. एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकलेले नाही. धाव संख्या वाढून झालेली आहे. 13 2 गडी बाद 2 षटक पूर्ण. षटक संपल्याचा इशारा. आजच्या या सामन्याचे पंच आनंदजी देशमुख यांचा. माझे सहकारी मित्र या ठिकाणी या अपडेटचं काम करतायत. आशिष भाऊ भस्मे त्यांच्या मदतीला आहेत. लिखाणाचं काम सांभाळत आहेत प्रतीक भाऊ मेश्राम. त्याचबरोबर प्रतीक गवारले कन्फ्यूज होऊन जाते. एवढे प्रतीक आहे की बस. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र अर्जुन ओझा सुद्धा या ठिकाणी आहेत.
या ठिकाणी मदत करतायत आम्हाला. दर्शन गोळे नवीन गोलंदाज, 2 षटक पूर्ण 13 धावा 2 गडी बाद. सामन्याचा 3रा षटक सुरू. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 8.5 चा. आमचे कॅमेरामॅन दर्शनचा सुंदर असा चेंडू, परंतु तेवढा सुंदर असा क्लिक फाईन लेगच्या दिशेने एक धाव घेतलेली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा मानस सुद्धा पूर्ण झालेला आहे आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये. दर्शनचा सामना करतो योगेश. सुंदरसा चेंडू, याला हलकासा पुश केला, ढकलला पॉइंटच्या दिशेने एक धाव आणि या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षक. या संधीचा फायदा फलंदाजांच्या बाजूने. 2 धावा या ठिकाणी एकत्रित केल्या आपल्या संघाकरिता योगेश आणि भावेश पोकळे यांनी. 8 चेंडू 13 धावा, 1 खणखणीत चौकार योगेश खेळकर त्यांच्या मदतीला, भावेश पोकळे 2 चेंडू 2 धावा. दोनही युवा प्रतिभावान खेळाडू दर्शनचा सामना करतोय. पुन्हा एकदा चेंडू त्याच ठिकाणी, तशाच प्रकारे एक धाव घेतलेली आहे. या ठिकाणी सुद्धा दुसरी धाव घेण्याचा मानस आणि 2 धावा पूर्ण. सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. आणि ह्या लागोपाठ 3ही चेंडूंवर 2-2 धावा एकत्रित केल्या आपल्या संघाकरिता योगेश खेडकर यांनी. 9 चेंडू 15 धावांवर खेळतायत. 33 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता विजयी होण्याकरता पॅन्थरना. माफ करा, सुंदरसा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. या चेंडू मागे धावतायत क्षेत्ररक्षक, अलगद उचलून धरला आणि दुसरी धाव घेण्याचा मानस होता, हाणून पाडला क्षेत्ररक्षकाने. बंटी यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. त्यांनी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. महावीर सुपर वॉरियर्स यांना विजयी होण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे 32 चेंडूंमध्ये. आणि पॅन्थर यांनी अतिशय सुंदररित्या बांधून ठेवलेलं आहे सध्या स्थितीत. 2 फलंदाज बाद केलेले आहे, 20 धावा फड्यावरती लागलेले आहे. सामन्याचा 3रा षटक सुरू आहे. थोडासा उसळी घेणारा चेंडू पॉइंटच्या दिशेने आणि या ठिकाणी सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये. दोनही फलंदाज धावसंख्या वाढून झालेली, 21 धावा 2 गडी बाद. सामन्याचं 3रा षटक सुरू. 3रा षटकाचा अखेरचा चेंडू. आमचे सहकारी अंपायर गौरवभाऊ टेटू दर्शन गोळे यांना सांगताना आणि आत्मविश्वासी फलंदाजी दोनही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा सुंदर असा हा मिड ऑनला लगावलेला फटकार चेंडूला अलगद उचलून धरलं क्षेत्ररक्षकाने. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव गोळा केली. धावसंख्या वाढून झालेली आहे, 22 धावा 2 गडी बाद 3 षटक पूर्ण. षटक संपल्याचा इशारा आमचे आजच्या सामन्याचे पंच गौरवजी टेटू अमरावती आणि आनंदजी देशमुख अमरावती यांच्यातर्फे. आमचे कॅमेरामॅन गणेशभाऊ ढाले, पद्मेंद्रजी हिवाळे हिवराळे, त्याचबरोबर यूट्यूबचं काम सांभाळतायत राहुलभाऊ खंडारे, बबलूभाऊ कडू, अभिजितभाऊ गायकवाड, डीजे आशिषभाऊ डोंगरे, फुरखान, करण, आशिष, ही सगळी मंडळी या ठिकाणी सहकार्य करतायत. आणि DPL Season 3 यशस्वी करण्याकरता मंडळाचे कार्यकर्ते कविजभाऊ गावंडे, विपिनभाऊ देशमुख, पोप्या पोपडकर, सत्यम खंडारे, संजूभाऊ भोगे, संजूभाऊ सायरे, काजूभाऊ मलकान, सचिव गोलूभाऊ राठी, सलीमभाऊ खान, सुरेश तातोड, प्रतीक मेश्राम, अभयभाऊ जैन, आसिफभाई रजा, राणाजी जाधव, अमनभाऊ मारवे, शैलेशभाऊ डोंगरे, शैलेशभाऊ बोरकर, प्रवीणभाऊ रोहनकर, वैभवभाऊ धनसकर आणि अतुलभाऊ बुटले यांनी अथक प्रयत्न केले. संजयभाऊच्या आगमन, त्यांचे हार्दिक स्वागत.
सुंदर असा फटकार, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रतीक त्यांनी एक धाव घेण्यापासून थांबू शकले नाही ते दोन्ही फलंदाजांना. तीन षटक पूर्ण झालेले आहे, चौथा षटक सुरू. सुंदरसा फटकार या ठिकाणी, आसिफ रजा आणि त्यांच्या सहकारी या ठिकाणी धावत आहेत आणि सरळ चेंडू दोघांच्याही मधून सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह भावेश पोकळे यांच्या फळीमधून निघालेला. चार चेंडूंवर नाबाद सात धावा काढून एक खणखणीत आत्ताच मारलेला चौकाराचा नाबाद आहेत. त्यांच्या मदतीला आहेत योगेश भाऊ खेडकर, बारा चेंडू अठरा धावा एक खणखणीत चौकार. आक्रमक फलंदाजी करतायत भावेश. धावसंख्या वाढून झालेली आहे 27 धावा. दोन गडी बाद सामन्याचा तिसरा षटक सुरू. सुंदर फलंदाजी करतोय भावेश पोकळे. सुंदर असा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, साफ फासले भावेश पोकळे. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. पुन्हा एकदा चकमा देणारा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर धाव मिळालेली नाही. 27 चेंडू, 26 चेंडू, 39 धावा. सुंदर फटकार आणलेला आहे पॉइंटच्या वरून. हा चेंडू गेला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. या ठिकाणी योगेश गावंडेंनी कुठलीही चुकी केलेली नाही आणि सरळपैकी केली ती यष्टी रक्षकाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव गोळा केली. धावसंख्या वाढून झालेली आहे 28 धावा. दोन गडी बाद सामन्याचा चौथा षटक सुरू. चौथ्या षटकाचा अखेरचा चेंडू आशिष हिवसे गोलंदाजी करतोय. सुंदर आतापर्यंत चौकारानंतर सुंदरचा कमबॅक आशिष हिवशांचा. रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी वाढतोय, 99 आसपास गेलेला आहे. सुंदर असा चेंडू चकमा देणारा आणि हा सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चार षटक संपलेले आहेत. ड्रिंक ब्रेक. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी येऊन या ठिकाणी प्रमुख पेंडलाच्या पुढे उभं राहावं आणि टॉस करण्यासाठी यावं. 24 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 38 धावा. दोन गडी बाद 28 धावा. चार षटक पूर्ण. आमचे सहकारी मित्र संजय भाऊ साहिरे यांचं हार्दिक स्वागत. यानंतरचा होणारा सामना जीपी बॉईज विरुद्ध लायन इलेव्हन्स. या दोनही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्याकरिता मुख्य पंडालाच्या पुढे यायचं आहे. मंडळाचे कार्यकर्ते लवकरात लवकर टॉस घेतील. अतुल बाबू उठले. विपिन भाऊ देशमुख होणाऱ्या सामन्याचा लवकरात लवकर टॉस घ्यावा. तुमच्याकडे दोन्ही कर्णधार येत आहे. हा सामना सुरू करावा.
उंच टप्प्यात चेंडू याचा हलकासा सन्मान केला, पुश केला याला आणि या ठिकाणी धावचीत झालेले आहे योगेश खेडकर। टॉस करणे करता दोन्ही कर्णधारांनी प्रमुख पेंडला जवळ जाव, बिपिन भाऊ देशमुख मंडळाचे अध्यक्ष अतुल भाऊ बुटले हे लवकरात लवकर नियोजन करतील, कॅमेरामॅन जेव्हा टॉस होईल तेव्हा यांच्याकडे थोडस फिरवावं। या ठिकाणी बाद झालेले फलंदाज आहे योगेश खेडकर, त्यांच्या जागेवर आलेले प्रवीण सोनवणे। टॉस होतो आहे या ठिकाणी, कॅमेरामॅन संजू भाऊ सायरे विपिन भाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला निर्णय आम्हाला लवकरात लवकर कळवणे, वेळ फार कमी आहे। दर्शन गोळेचा हा पुढचा चेंडू, सुंदर रनआउट केला होता या आधीच्या षटकामध्ये यष्टी रक्षकांनी। हा संजू भाऊ पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने हटवलेला चेंडू, एक धाव निश्चितच मिळेल, धावसंख्या वाढून झालेली आहे 29 धावा, 3 गडी बाद, सामन्याचं पाचवं षटक सुरू, 22 चेंडू 37 धावा, भावेश पोकळे आणि प्रवीण सोनवणे फलंदाज, 22 चेंडू 37 धावा। सुंदरसा फटकार, चेंडू येतोय योगेश गावंडे यांच्याकडे आणि सरळ फेकी झाली ती गोलंदाज गोडे यांच्या हातामध्ये। या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव गोळा केलेली आहे, धावसंख्या वाढून झालेली आहे 30 धावा, 3 गडी बाद, सामन्याचं पाचवं षटक सुरू। सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा सन्मान, परंतु आता एका दुःखाने चालणार नाही, चेंडू आला होता तो प्रतीक मेश्राम यांच्या हातामध्ये। धावसंख्या वाढून झालेली आहे 31 धावा, 3 गडी बाद, सामन्याचं पाचवं षटक सुरू। मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड ऑफला आसिफ यांच्याकडे, आसिफ रजा आमचे मित्र यांनी सरळ चेंडूला फेकलं ते गोलंदाज गोळे यांच्याकडे। या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव गोळा केली, 19 चेंडू 34 धावा, 19 चेंडू 34 धावा। सुंदर षटक, या षटकामध्ये केवळ 4 धावा केल्या। मारण्याचा प्रयत्न साफ फसला, चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। पंचांचा इशारा षटक संपल्याचा। आजच्या या सामन्याचे पंच आमचे सहकारी मित्र आनंदजी देशमुख, गौरवजी टेटू अमरावती। या ठिकाणी 18 चेंडू 34 धावा, 18 चेंडू 34 धावा। या ठिकाणी आत्ताच नाणेफेक झालेला आहे, लायन्स 11 विरुद्ध जीबी बॉईज, जीबी बॉईज यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। आता होतो तो सामना असा आहे यानंतरचा, लायन इलेव्हन्स विरुद्ध जीबी बॉईज। या ठिकाणी जीबी बॉईज यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। भावेश पोकळे खेळतोय 10 चेंडू 10 धावांवर, प्रवीण सोनवणे खेळतो 3 चेंडू 2 धावांवर। मारण्याचा प्रयत्न साफ फसला, सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, गोलंदाजी करतो आशिष हिवसे। याआधी सुद्धा सुंदर असं गोलंदाजी केलेली होती। सुंदर असा फटकार फुल टॉस चेंडूवर, चेंडू रेंगळत जातो आहे डीप मिड विकेट कडे आणि 2 धाव घेण्यापासून मात्र थांबू शकले नाही दोन्ही फलंदाजांना। धावसंख्या वाढून झालेली आहे 34 धावा, 3 गडी बाद, सामन्याचं 6वं षटक सुरू।
17 चेंडू, 16 चेंडू, 32 धावा, 16 चेंडू, 32 धावा, जवळपास 12 च्या सरासरीने। सुंदर असा चेंडू होता, समजू शकले नाही, आणि हा सरळ चेंडू गेला होता तो सेकंड स्लिप मध्ये, एक धाव घेण्यापासून थांबू शकले नाही, परंतु एकदा दुःखानी आता चालणार नाही। सामन्यात चुरस निर्माण करायची असेल तर या ठिकाणी मोठे फटकारांची आवश्यकता। 15 चेंडू, 31 धावा, सामना झुकतोय पॅन्थर यांच्या बाजूने, झुकलेला आहे जवळपास। निर्धाव चेंडू, या चेंडूवर धाव मिळालेली नाही। सुंदर गोलंदाजी आशिष शिवसेनची। अलगच सोडून दिलं या चेंडूला, यावेळी मात्र सुंदर फटकार आणलेला आहे लॉंग ऑनला, आणि एक धाव घेतलेली आहे। दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु आपल्या थोडस यष्टी रक्षकांनी आपला गोलंदाजांनी लावला नाही, त्यांना वाटलं कदाचित फलंदाज सीमारेषेच्या आतमध्ये आहे, लावला असतं तर निश्चितच थोडंसं महागडं पळू शकलं असतं। प्रवीण सोनवणे, 5 चेंडू, 3 धावा। भावेश बोकडे, 13 चेंडू, 13 धावा। 13 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता। अजिबो गरीब फटकार मारण्याचा प्रयत्न, षडक संपल्याचा इशारा। आजच्या या सामन्याचे पंच आमचे सहकारी मित्र आनंदजी देशमुख आणि गौरवजी टिटू अमरावती यांच्याकडून। 12 चेंडू, 30 धावा, 12 चेंडू, 30 धावा, जवळपास हा पॅन्थरच्या बाजूने वळलेला सामना, अर्ध्या धावा निघालेल्या, अर्ध्या धावा जवळपास फड्यावर लागायच्या आहे। मनोज गोलदे यांचा सुंदर असा फटकार आणलेला आहे प्रवीण सोनवणे यांनी, या चेंडू खाली आहेत, क्षेत्ररक्षक यांनी कुठलीही चुकी केलेली नाही, आणि या ठिकाणी छेल बहादून स्ट्रेट ड्राईव्हला परत जात आहेत। संपूर्ण खेळाडूंच्या माहितीकरिता 8 षटकाचा सामना आहे, 3 गोलंदाजाला 2-2 षटक या ठिकाणी देण्यात येईल, आणि नंतरच्या 2 गोलंदाजांना 1-1 षटक पूर्ण करायचं आहे। या नियमाचे भान ठेवा, कुठलीही कंप्लेंट असल्यास ग्राउंडच्या आतमध्ये, ग्राउंड मॅच संपल्यानंतर ग्राउंडच्या बाहेर आल्यानंतर कुठलीही कंप्लेंट स्वीकारली जाणार नाही। मंडळाच्या वतीने सर्वांना सूचना। सुंदर गोलंदाजी करतोय मनोज, मनोजचा सामना करतोय नवीन फलंदाज शुभम फुटाने, फार उशिरा आले फलंदाजी करता। 11 चेंडू, 30 धावा, सुंदर अस
असा चेंडू तेवढा सुंदर असा फटकार सरळ चेंडू आला योगेशकडे. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस या ठिकाणी आणि आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. 10 चेंडू 28 धावा. ओ सॉरी सॉरी, सुंदर रिव्हर्स स्वीप, निश्चितच मोठा एक चौकार. आठ चेंडू 24 धावा. सुंदर असा फटकार पुन्हा एकदा, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 7 चेंडू 23 धावा, रोमांच भरलेला सामना. 7 चेंडू 23 धावा. सुंदरसा फटकार, चेंडू येतो आमच्या दिशेने आसिफ यांच्याकडे. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी मानस होतो आहे, बघायचं आहे. आणि आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या पंचांचा इशारा, धाव चीज झालेला आहे. शुभम फुटाने, डीजे नितीन तलेगाव. सहा चेंडू 22 धावा. नवीन फलंदाज सदानंद गुंडाने भावेश खेळतोय. 15 चेंडू 14 धावांवर एक खणखणीत चौकारासह आसिफ रजा यांनी सुंदर अशी फेकी केली आणि या ठिकाणी धावचित झाले शुभम फुटाने. सुंदर असं क्षेत्ररक्षण आसिफ रजा यांच्याकडून मिड ऑफला. हा माझे सहमित्र आमच्यासोबत इथे ॲप अपडेट करायचं काम करतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा मानस होता, परंतु चपळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आसिफ रजा यांच्याकडून. दुसरी धाव घेण्याचा मानस. हा काय झालं, काय झालं? विपिन भाऊ, अतुल भाऊ, विपिन भाऊ. सहा चेंडू 22 धावा. भावेश पोकळे खेळतोय. 15 चेंडू 14 धावा. सदानंद गोंडाने आता नवीन फलंदाज. शिवाजी हा बराच बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईड असल्याचा देशमुख यांचा.
सहा चेंडू 21 धावा. सुंदर सा फटकार आणलेला आहे. चेंडू जातो आहे डीप मिड विकेट कडे. या ठिकाणी जर दहानी मॅच जिंकून दिला तर इंजी भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. या दरम्यान थोडस खराब क्षेत्ररक्षण या संधीचा फायदा दोन्ही फलंदाजाच्या बाजूने. दोन धावा मिळालेल्या या चेंडूवर 10 ला. या षटकात जर 10 आणि 2 षटकार मारले तर प्रवीण रोणकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. सुंदर चेंडू, 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. सुंदरसा चेंडू समजू शकले नाही. 10. यानंतरचा होणारा सामना जीपी बॉईज विरुद्ध लायन इलेव्हन्स. दोन्ही संघांनी आपली तयारी पूर्ण ठेवावी. लागली सामना सुरू होईल. मंडळाचे अध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते आणि नेक्स्ट 2 अंपायर रेडी ठेवावे. पंचांकरता पाण्याची व्यवस्था रेडी ठेवावी. उंच उडालेला हा चेंडू, 2 क्षेत्ररक्षक या चेंडू मागे धावत आहेत. आसिफ आणि आशिष दोघांच्या दरम्यान हा चेंडू. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा गोळा केल्या. सुंदरसा फटकार, परंतु फार वेळ निघून गेलेली. आता एका चेंडूंवर 16 धावांची आवश्यकता. सुंदर फटकार भावेच्या बळीमधून आणि सुंदरसा झेल. या ठिकाणी विजयी झालेले पॅन्थर, 14 धावांनी पॅन्थर विजयी झालेले. या ठिकाणी जीपी बॉईज यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं. लाईन अप करतील दोन्ही टीमा फटाफट.